हॅलो फ्रेंड्स फ्लेवर स्टेजरमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण एक आगळी वेगळी आणि झटपट बनणारी अशी बटाट्याची चटणी कशी करायची ते बघणार आहोत ही चटणी उपवासालासुद्धा चालते तर बघूया यासाठी काय काय साहित्य लागतं आहे बटाट्याचे साल काढून त्याच्या एक वाटीभर फोडी इथे घेतलेल्या आहेत आंबटपणासाठी अर्ध लिंबू घेतलेला आहे अर्धी वाटी दाण्याचं कूट आहे एक चमचा जिरे मीठ साखर मिरच्या आपल्या आवडीनुसार आणि चवीनुसार घ्यायच्या आहेत अर्धी वाटी ओली कोथिंबीर घेतलेली आहे आणि पाव वाटी खोबरं घेतलेलं आहे त्यापैकी बटाटा जिरे आणि मिरची आधी वाटून घेतलेला आहे या तयार झालेल्या पेस्टमध्ये मग उरलेलं सामान म्हणजेच दाण्याचं कूट कोथिंबीर खोबरं आणि मीठ साखर आणि लिंबू हे सर्व घालून पुन्हा एकदा हे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे या चटणीला कोणतीही फोडणी वगैरे घातली जात नाही या चटणीमध्ये आपण बटाटा जो वापरला आहे तो कच्चाच घेतलेला आहे आणि त्यामुळेच तो जास्त हेल्दी आहे इतर बटाट्याचे पदार्थ आपण फ्राईड खातो ते नेहमी आरोग्याला हानिकारक असतात कधीतरी बदल म्हणून खोबऱ्याच्या चटणीऐवजी ही चटणी एकदा करून बघा आणि इडली डोसा याच्यासोबत खायला ही चटणी अतिशय सुंदर लागते करून बघा आणि मला नक्की कळवा डिश आवडली तर चॅनेल सबस्क्राईब करा थँक्यू